नमस्कार, जय सियाराम। सर्वांना गणेश चतुर्थीचा हार्दिक शुभेच्छा। आज इथे आपण गणपति चतुर्थीच्या निमित्ताने गणपति प्राण प्रतिष्ठापन करणार आहोत। त्यासाठी सर्वप्रथम गणपति आणून शुद्ध आसनावरती असं ठेवायचं आणि एक गोष्ट लक्ष ठेवायचं, ज्यावेळी आपण प्राण प्रतिष्ठा करणार आहोत त्यावेळी आपला तोंड पूर्वेकडे असावे आणि गणपतीचा तोंड पश्चिमेकडे असावे। त्यानंतर पूजनाची सर्व तयारी करायचं। कसा करायचं? हळद, कुंकू, गंध, अक्षत, सुपाऱ्या, जानवा, फुलं, दुर्वा, धूप, दीप, नैवेद्य हे सगळं व्यवस्थित करून ठेवायचं आणि व्यवस्था केल्यानंतर गणपतीकडून प्राणप्रतिष्ठा करायचं। त्याचा आधी हातात अक्षता घेऊन गणपतीचा संकल्प करायचे पूजेचा, असा संकल्प ठेवायचा आणि आपलं नाव, गोत्र, स्थान हे सगळं संकल्पमध्ये म्हणायचं। त्यानंतर आपला राईट हँड जो आहे तो गणपतीच्या पायावरती असं ठेवायचं। त्यानंतर लेफ्ट हँड हृदयाला लावायचं आणि गणपतीच्या चरणी प्रार्थना करायचं। हे गणपती बाप्पा, ह्या मूर्तीमध्ये आपला स्थान असावं हीच आपल्या चरणी माझी प्रार्थना आहे, असे म्हणून गणपतीचं प्राणप्रतिष्ठा करून घ्यायचं। प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर गणपतीचं पूजन करायचं, दशोपचार किंवा षोडशोपचार पूजन। त्यात गणपतीला पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान केल्यानंतर वस्त्र, त्यानंतर जानवा इत्यादी घालायचं। गणपतीला गंध लावायचा, हळद, कुंकू, दुर्वा आणि पुष्पहार वाहायचं। त्यानंतर गणपतीला धूप दाखवायचं। धूप दाखवलेल्यानंतर गणपतीला नैवेद्य दाखवायचं, नैवेद्याची पूर्ण व्यवस्था करून ठेवायचं। नैवेद्य दाखवल्यानंतर गणपतीच्या आरती करायचं। आरतीसाठी कापूर आरती किंवा पंचारतीही वापरू शकता। आरती केल्यानंतर हातात पुष्प आणि अक्षता ठेवायचं आणि गणपतीकडून प्रार्थना करून घ्यायचं किंवा पुष्पांजली करून घ्यायचं। हे गणपती बाप्पा, आमच्याकडे ही जी पूजा झाली आहे त्याला स्वीकार करा आणि आमच्या घरामध्ये, परिवारामध्ये आपला आशीर्वाद असावं हीच तुझ्या चरणी माझी प्रार्थना आहे, असं म्हणून ते पुष्प आणि अक्षत गणपतीच्या चरणी वाहून द्यायचं। पुन्हा आपल्या एकदा गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। गणपती बाप्पा मोरया।